नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत तर आज आपण महत्त्वाची अपडेट घेणार आहोत महाट्रान्सको रिलेटेड अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे त्यामध्ये दोन तीन न्यूज आहे महापारेशनद्वारे किंवा महाट्रान्सकोद्वारे सर्वात पहिला पॉईंट जो आपण आता डिस्कस करणार आहे किंवा त्यावर मी तुम्हाला माहिती देणार आहे बऱ्याचशा जणांना माहिती असेल कदाचित कारण की टेलिग्रामवर मॅसेजेस स्प्रेड होत राहतात मॅसेज व्हायरल होत राहतात त्यामध्ये मला विद्यार्थी मित्रांनीच एका आपल्या विद्यार्थ्यांनीच मेंबरशिपमधलं असल्या विद्यार्थ्यांनी मला मॅसेज केला एक दोन दिवसाआधी तीन दिवसाआधी त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की सर असं असं मॅसेज येतो आहे टेलिग्राम ग्रुपवर हो आहे कुठल्या तरी ग्रुपवर हो आहे की महाट्रान्सको एईची एक्झाम ट्रान्समिशनची म्हणजे इलेक्ट्रिकलची ही एकोणतीस सप्टेंबरला होणार असं एक नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो महाट्रान्सको एई म्हणजे ट्रान्समिशनची एक्झाम जी आहे ती एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस संड्याल येणार असं एक नोटिफिकेशन एक व्हायरल झालेलं होतं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलं होतं बघा यामध्ये महाट्रान्सकोवरचा लोगो आहे त्यानंतर बघा नोटीस ऑफ ऑनलाईन टेस्ट फॉर पोस्ट असिस्टंट ट्रान्समिशन आहे खाली आ, चीफ इंजिनियर चीफ जनरल मॅनेजर एच आर आहे आणि प्लेस मुंबई आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीसचं हे एक नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो हे ॲज इट इज जश तसं कॉपी केलेलं आहे कॉपी म्हटल्यापेक्षा हे फेक आहे आता हे क्लिअर झालेलं आहे कारण महाट्रास्कोनी ऑफिशियल साईटवर त्यांची जी ऑफिशियल साईट आहे महाट्रास्को डॉट इन या साईटवर त्यांनी क्लिअर केलेलं आहे की हे फेक आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना आता था, माहिती झालं असेल था। परंतु जेव्हा मला हा प्रश्न आला विद्यार्थ्याद्वारे की सर असं असं आहे तर हे रिअल आहे का वगैरे तर पहिल्यांदा तर मी ते बघितलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ऑफिशियल साईटवर नाही आहे त्याच्यामुळे क्लिअरली मी सांगितलं की हे फेकच आहे परंतु होऊ शकते की ऑफिशियल साईटवर एखादा दिवस किंवा थोडंसं चोवीस तासानंतर पण बारा तासानंतर येते कधी कधी तर आपण थोडं वाट बघू एक दिवस वाट बघू जर ऑफिशियल साईटवर आला तर ठीक आहे तोपर्यंत तो हे काही कुणाला पाठवायची गरज नाही किंवा कुणाला स्प्रेड करू नका किंवा पाठवू नका ठीक आहे तर मित्रांनो त्या दिवशी मला ही एकोणतीस तारखेलाच एक साधारण संध्याकाळी ही न्यूज मिळाली किंवा ही जे नोटिफिकेशन आहे ते माझ्यापर्यंत आलं परंतु मी ते टेलिग्रामवर शेअर केलं नाही किंवा कुठे शेअर केलं नाही कारण की हे फेक असण्याचे चान्सेस जास्त होते ठीक आहे तर बघा मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे त्यानंतर आत्ता कालच्या तारखेला म्हणजे तीस तारखेला महाट्रान्सकोने ऑफिशियल साईटवर म्हणजे महाट्रान्सको डॉट इनवर एक डिक्लेरेशन दिलेलं आहे बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे हे लक्षात घ्या याला सिरियसली घ्या याला असं लाईटली घेऊ नका बघा महाट्रान्स्कोने ऑफिशियल साईटवर म्हटलेलं आहे ऑफिशियल साईट आहे ठीक आहे महाट्रान्सको नोटिस इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बिवेअर ऑफ फ्रॉडस्टर्स म्हणजे फ्रॉड जे करता आहे त्यांच्यापासून सावध रहा अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे याला लाईटली घेऊ नका कारण हे एकदाच झालेलं आहे याआधी असं कधीच झालेलं नाही परंतु यापुढे असं होण्याची शक्यता आहे त्यासाठी महाट्रान्सपोर्टनी आधीच त्यांची बाजू क्लिअर केलेली आहे मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगतो इथे स्किप करू नका व्हिडिओ बघा कारण पुढेसुद्धा असं होऊ शकते इट हॅज कम टू आवर नोटीस दॅट नोटीस ऑफ ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन डेटेड एकोणतीस आठ दोन हजार चोवीस इज सर्क्युलेटिंग ऑन सोशल मीडिया हा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट

आ, मला वाटते मध्ये डॅश आहे महाट्रान्सको डॉट इन ही फेक आहे डब्ल्यू 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 डॉट महाट्रान्सको डॉट इन ही रिअल आहे आणि रिक्रूटमेंट मध्ये डॅश आहे महाट्रान्सको डॉट इन ही फेक आहे हॅज बिन क्रिएटेड ही क्रिएट करण्यात आलेली आहे म्हणजे ऑलरेडी तयारी झालेली आहे ठीक आहे इट इज ब्रॉड टू द नोटीस ऑफ एम्प्लॉईज ऑफ एम एस सी टी सी एल कॅन्डिडेट अँड ऑल अँड ऑल कन्सर्न दॅट द सेड नोटिफिकेशन हॅज हॅज नॉट बीन पब्लिश बाय एम एस सी टी सी एल म्हणजे हे जे नोटिफिकेशन आहे जे काही एकोणतीस आठचं जे काय नोटिफिकेशन दिलेलं आहे की एकोणतीस नऊला एक्झाम राहील वगैरे वगैरे तर ते फेक आहे असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे त्यांनी ते इश्यू केलेलं नाही आहे एम एस सी टी सी ते इश्यू केलं नाही ॲज पर प्रोसिजर एम एस सी टी सी एल पब्लिश पब्लिशेज द नोटिफिकेशन ऑन कंपनीज ऑफिशियल वेबसाईट कंपनीची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाट्रान्सको डॉट इन तुम्हाला आता सांगितलं आहे यावर जर कुठलीही नोटिफिकेशन आली तरच ती रियल समजायची अन्यथा ती फेक समजायची हे क्लिअर कट आहे आता इथे कुठल्याच प्रकारचं तुम्हाला डाऊट असण्याचा काही संबंध येत नाही कारण आता महाट्रान्सको एची डेट आली आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर महाट्रान्सको विद्युत सहायकची डेट येऊ शकते अशी डेट आल्यानंतर तुम्ही मला मॅसेज कराल किंवा इतर जे काही तुमचे गाईड आहे त्यांना मॅसेज कराल की सर असं असं आहे किंवा आता ही रिअल ऐकावर जर ती ऑफिशियल साईटवर आली तर आपण स्वतः आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनिअर अमोल नावाने आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे इंजिनियर अमोल या नावाने त्यावर आपण ते शेअर करू जर ते शेअर झालं किंवा व्हिडिओ आला एखाद्या ऑथेंटिक चॅनलचा किंवा माझा किंवा आणखी ऑथेंटिक चॅनल जे असते असते तर त्यांचा आला तरच ते क्लिअर समजायचं अन्यथा जर ऑफिशियल साईटवरती नोटीस आली नाही किंवा नोटिफिकेशन आलं नाही किंवा डेट आली नाही तर ते कुठलंही क्लिअर समजू नये ते फेक समजायचं ठीक आहे द नोटि द नोटिफेशन पब्लिश ऑन कंपनीज वेबसाईट महाडॉन्सको डॉट इन शाल बी वॅलिड कम्युनिकेशन फॉर द कंपनी म्हणजे यावर आलं तरच ते वॅलिड समजायचं ठीक आहे देअर फॉर एम्प्लॉईज वगैरे आता हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे देअर फॉर एम्प्लॉईज ऑफ एम सी टी असेल कॅन्डिडेट अँड ऑल कन्सर्न्ड आर रिक्वेस्टेड टू रिक्वेस्टेड टू डेसिस्ट फ्रॉम द मिसलीडिंग इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही मिसलीडिंग इन्फॉर्मेशन असेल फ्रॉड ॲक्टिव्हिटीज असेल त्यापासून दूर राहा फर्दर एम सी डी सी म्हणजे एम सी डी सीची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे तीस तारखेचं म्हणजे कालचं हे पत्र आहे अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे आणि हे अतिशय सिरियस आहे बघा कारण की एई ट्रान्समिशनचं त्यांनी जे काही आणि बघा ॲज इट इज जस्टच्या तसा महाट्रान्सकोसारखा फॉर्मॅट आहे तुम्ही यामध्ये अतिशय म्हणजे मुख्य म्हणजे जे मोठे मोठे आहे जे खूप त्यामधले मुरलेले आहेत ते सुद्धा इथे चूक करू शकतात त्याला ते रिअल समजू शकतात परंतु एकच आपल्याकडे पर्याय आहे की डायरेक्ट जायचं ट्रान्सपोर्ट डॉट इन या साईटवर जायचं तिथे बघायचं तिथे नोटिफिकेशन असतात किंवा जे काही आहे रिक्रुटमेंट संबंधी जिथे जायचं तिथे बघायचं ठीक आहे तिथे जर ते नोटिफिकेशन असेल तरच ते रिअल आहे अन्यथा ते फेक आहे लक्षात घ्या कारण पुढे बरेच एक्झाम आहे बऱ्याच एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यामध्ये कशाही बाबतीत ते करू शकतात त्याच्यामुळे ऑफिशियल साईटवर असेल तरच ते व्यवस्थित समजायचं किंवा रिअल समजायचं ठीक आहे तर यावर महाट्रान्सफोरने सुद्धा क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यानंतरचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे महाट्रान्सपोर्न जे काही ऑलरेडी जे रिक्रुटमेंट त्यांचं कॅन्सल झालेलं आहे त्याचं त्यांनी ऑफिशियल नोटिफिकेशन देऊन जे काही आहे आता तीस ऑगस्टपर्यंत त्यांनी रिफंडसाठी प्रोसेस केली होती बँक डिटेल्स माहिती होती त्याचं त्यांनी डेट वाढवलेली आहे ती आता पंधरा नऊपर्यंत केलेली आहे म्हणजे बघा रिफंड ऑफ एक्झामिनेशन फॉर अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस चोवीस आता हे एवढं मोठं पॅसेज की मी वाचत नाही तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल शेवटचा बघा पंधरा नऊ दोन हजार चोवीस टू एनेबल रिफंड म्हणजे बघा सबमिशन ऑफ बँक डिटेल्स बाय म्हणजे त्यांनी एक्सटेंड केलेली आहे डेट पंधरा नऊपर्यंत तुम्ही आता बँक डिटेल्स रिफंडचं जे काही फॉर्मॅट आहे ते भरू शकता ऑफिशियल साईटच्या थ्रू जा आणि तिथून क्लिक करा तिथूनच तुम्ही सगळी प्रोसेस करा ठीक आहे हे जरी पीडीएफ असलं तरी 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 पी डीएफपेक्षा तुम्ही ऑफिशियल साईटवर जाऊन गेलं तर जास्त बेटर आहे किंवा एखादा ऑथेंटिक चॅनल असेल ऑथेंटिक टेलिग्राम चॅनल असेल त्याच्या थ्रू जा काही हरकत नाही इन शॉर्ट सांगायचं झालं तर जे काही तुमचं बँक रिफंडची जी प्रोसेस होती ती तीस पर्यंत त्यांनी वेळ दिलेला होता आता त्यांनी पंधरा दिवस एक्सटेंड केलेले आहे पंधरा नऊपर्यंत पर्यंत तुम्ही बँक डिटेल्स तिथे फॉर्म फिल करू शकता तर तुम्हाला तुम ते रिफंड मिळेल त्याची प्रोसिजर आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली आहे एक व्हिडिओ आपण दिलेला आहे त्यामध्ये आपण सगळी प्रोसेस दिलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता व्हॉट्सअप uh, चॅनल आहे इंजिनिअरबॉल आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनिअर इंजिनिअरमोल आपलं यूट्यूब चॅनल आहे इंजिनिअर इंजिनिअरबॉल नावाने त्यावर आपण सगळी क्लॅरिफिकेशन देतो आणि जर आपलं जर ऑथेंटिक असेल इन्फॉर्मेशन तरच आपण त्यावर शेअर करतो त्याशिवाय शेअर करत नाही लक्षात घ्या असे डेट्स असे काही न्यूज वगैरे हो तुम्हाला भरपूर मिळतील की आता ही एक्सपेक्टेड डेट आहे आता असं झालं आता हे केलं ते केलं आय बी पी एसनी डेट बुक केली वगैरे तर त्याच्यामागे जाऊ नका एक्झाम ही वीस सप्टेंबरच्या पुढे आणि ऑक्टोबरपर्यंत कधी होऊ शकते महापारेषणची आणि महावितरणची डिसेंबरपर्यंतसुद्धा जाऊ शकते लक्षात घ्या ठीक आहे तर या रिलेटेड आपलं टेस्ट सिरीज आणि कोर्सेस आहे मित्रांनो आय टी आय विद्युत्स आहे टेक्निशियन मग टेक्निशियन टू आणि असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल महापार्षण किंवा महावितरण महावितरणसाठी सुद्धा थल, ते युजफुल असतो तुम्हाला ठीक आहे दोन्हीसाठी उपयोग ठरेल आणि अकाउंट असिस्टंट आहे महावितरण तर त्यासाठी सुद्धा आहे तर त्याचा डिस्काउंट आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो भरपूर तुमच्या रिक्वेस्ट होतं त्यामुळे आपण हे तीन दिवस मंथ एंड डिस्काउंट दिलेलं होतं यापुढे आता डायरेक्ट एक महिन्यानंतर ते डिस्काउंट राहील त्यामुळे आजचा दिवस घालवू नका अतिशय महत्त्वाचा आहे करतो मित्रांनो की अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे तुम्ही हे जास्तीत जास्त स्प्रेड करा किंवा इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाल जेणेकरून कोणीही या फेक वेबसाईटच्या किंवा फेक न्यूजच्या मागे लागणार नाही आणि त्यांना ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या ग्रुप्समध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा त्याची माहिती मिळेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जर ऑथेंटिक माहिती फक्त आपल्या चॅनलवर येत असते धन्यवाद मित्रांनो